जेव्हा जेव्हा इथल्या स्थानिकांचा आवाज दबला जायचा तेव्हा तेव्हा निर्दोष किणी नावाचा नवा आवाज तयार व्हायचा। आज देखील इथल्या स्थानिकांना मेट्रो प्रकल्पात नोकऱ्या मिळवून दिल्या। त्यांच्या घरातील चुली पेटवण्याचं पुण्याचं काम निर्दोष किणी यांनी केलंय। खर तर निर्दोष किणी यांचं कौतुक करावं लागेल। समाजासाठी लढणारं, समाजासाठी झटणारं, समाजासाठी जगणारं आणि समाजासाठी मरणारं व्यक्तिमत्व म्हणजे निर्दोष गोविंद केणी।